प्रिय पालक हो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। तर आज आपण 1 ते 9 अंकांमध्ये चढता क्रम आणि उतरता क्रमाने ते अंक कसे लावायचे हे आपण समजून घेणार आहोत। माझ्या सोबत आहेत श्लोक आणि रौनक। श्लोक, मी तुला हे 3 अंक दिलेले आहेत, 7, 6 आणि 8। हे 3 अंक मला तू चढत्या क्रमाने लावून दाखव। कसं लावशील? चढत्या क्रमाने लाव। सुरुवातीला कोणता अंक घेशील? सर्वात छोटा अंक, सर्वात लहान अंक। हा, नंतर 6, 7 आणि 8। शाबास। आता रौनक, मी तुला 3 अंक देतो, चढत्या क्रमाने तू लावून दाखव। हा किती अंक आहे? 5। हा अंक किती आहे? 2। हा अंक किती आहे? 3। हे 3 अंक तू चढत्या क्रमाने मला लावून दाखव। इथे ठेवायचे। हा, बोलायचं ना। सगळ्यात आधी कोणता अंक घेतला तू? 2, 3 आणि 5। शाबास। आता आपण चढत्या क्रमाने तुम्ही अंक लावून दाखवले। आता आपल्याला शिकायचं आहे उतरत्या क्रमाने अंक कसे लावायचे। आता हेच अंक आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचे। उतरता क्रम लावत असताना आपण सगळ्यात कोणता अंक आधी घेतो? मोठा अंक आधी घेतो। मग आता मी श्लोकला 3 अंक देतो। श्लोक, 5, 7 आणि 2 हे 3 अंक तुला दिलेले आहेत। हे 3 अंक तू उतरत्या क्रमाने मला लावून दाखव। कसं लावशील? सगळ्यात आधी कोणता अंक घेशील? सगळ्यात मोठा अंक। मग याच्यात तिघांमध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 7। घे मग 7, 5 आणि मग 2। शाबास। रौनक, मी तुला 3 अंक देतो। हा किती अंक आहे बेटा? 4। हा किती अंक आहे? 1। आणि हा अंक किती आहे? 9। आता हे 9, 1 आणि 4 हे 3 अंक तू उतरत्या क्रमाने मला लावून दाखव। 9, 4 आणि 1। सगळ्यात आधी कोणता अंक घेतला तू? मोठा 9 अंक घेतला। नंतर त्याच्यापेक्षा थोडासा छोटा 4 आणि नंतर सगळ्यात छोटा म्हणजे सगळ्यात लहान 1। अशा पद्धतीने तू 9, 4 आणि 1 हे 3 अंक उतरत्या क्रमाने लावले। तर अशा पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे।